राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला असून कोणताही शेतकरी या शेतकऱ्यांच्या हाती पीक लागलं नाही, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 25,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करता यावा, केंद्र सरकारने पीक विमा 100% भरून विमा द्यावा, अतिवृष्टीने बाधित झालेली घरे तातडीने बांधून द्यावी, त्याचबरोबर विविध मागण्यांसाठी पेठ वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर पन्हाळकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला असून 22 जानेवारी रोजी वडगाव पालिका चौकात या आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती पन्हाळकर यांनी दिली आहे. यावेळी बोलताना पन्हाळकर म्हणाले, राज्यातील शेतकरी अडचणीत आहे, कोणत्याही प्रकारची पिके या वर्षात मिळाली नसून महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 25,000 रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी. 2019 मध्ये जून महिन्यात पावसाची सुरुवात होऊन ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत जोरदार पाऊस झाला, पश्चिम महाराष्ट्रातील पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाली, अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात शेतीचं नुकसान केलं, शेतकऱ्यांच्या हातात कोणतंही पीक उत्पादन पडलं नाही, त्यामुळे अपेक्षाप्रमाणे ऊसाच्या पिकाची वाढ झाली नसल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे, त्यामुळे ऊसाचे पीक कर्ज फिटू शकत नाही, अतिवृष्टीने तणांची वाढ होऊन नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा 22 जानेवारी पासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचं पन्हाळकर यांनी सांगितलं आहे. पेठ वडगावहून संतोष शंगर. नमस्कार, मी किशोर राजाराम पन्हाळकर, राहणार पेठ वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा 7-12 कोरा व ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे, कोणत्याही प्रकारची पिके या वर्षात मिळाली नसून त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन मी मुख्यमंत्र्यांना 3 डिसेंबर रोजी दिलेले असून 2019 मध्ये जून महिन्यापासून पावसाची सुरुवात होऊन ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीपर्यंत जोरदार पाऊस होऊन पश्चिम महाराष्ट्रातील पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे, अवकाळी पावसाने तर संपूर्ण महाराष्ट्रात शेती बरबाद झाली असून शेतकऱ्यांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचे उत्पन्न पडलेले नाही, अपेक्षेप्रमाणे ऊसाची वाढ झाली नसल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाली आहे, त्यामुळे ऊसाचे कर्ज फिटू शकत नाही, तसेच अतिवृष्टीने तणांची वाढ होऊन नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा शेतकऱ्यांनी लागत आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांनी शेतमालास वाहतुकीस मागितलेल्या शेतरस्त्यांची मागणी त्वरित पूर्ण करावी किंवा अंमलबजावणी करून तसेच शेतबारांचा 7-12 कोरा करावा किंवा पीक विमा 100% मिळावा, अतिवृष्टीने बाधित झालेली घरे बांधून मिळावी, बी बियाणांसाठी 100% अनुदान मिळावे, शेतपंपांची वीज माफी व्हावी व शेतमजुरांना पेन्शन मिळावी, यासाठी मी पेठ वडगाव येथे दिनांक 22/1/2020 रोजी अमरण उपोषणात बसणार आहे, तरी सर्व भागातील शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती आहे, कळतीची विनंती आहे, सगळ्यांनी सहकार्य करावे. प्रत्येक वधूच्या गळ्यातील सौभाग्याचा दागिना म्हणजेच मंगळसूत्र, जणू सौभाग्याचं प्रतीक, सुवासिनीचा स्वाभिमान, स्त्रीधन आणि सर्व दागिन्यांहून श्रेष्ठ असा अलंकार म्हणजेच मंगळसूत्र. म्हणूनच सौभाग्य ज्वेलर्स आयोजित करीत आहे आपल्या निपाणी शहरात 1 ग्रॅम गोल्ड फॉर्मिंग महामंगळसूत्र महोत्सव. 1 ग्रॅमचे मंगळसूत्र खरेदी करा आणि मिळवा 1199 रुपयांचे टेम्पल पिकॉक पेंडल मंगळसूत्र फ्री. अधिक माहितीसाठी संपर्क सौभाग्य ज्वेलर्स, अशोकनगर, पीटर इंग्लंड शोरूम जवळ, निपाणी. मोबाईल 70 30 30 38 38 आणि 93 59 41 41 55. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.